बाळासाहेब ठाकरे शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष आणि डॉक्टर श्रीकांत शिंदे फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमानाने चौथ्या वर्धापन दिनाचे औचित्य साधत स्वतःच्या जीवाची बाजी लावून एक सेवाभावी सैनिकाच्या भूमिकेतून निस्वार्थ रुग्णसेवा केलेल्या कोविड योद्ध्यांना सन्मानित करण्यात येणार आहे. येत्या रविवारी म्हणजेच दिनांक 14 नोव्हेंबर 2019 रोजी दुपारी 3 वाजता ठाण्यातील काशीनाथ घाणेकर नाट्यगृह मानपाडा ठाणे पश्चिम या ठिकाणी एका दिमाखदार कार्यक्रमात महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील निवडक सामाजिक कार्यकर्त्यांना कोविड योद्धा हा सन्मान प्रदान करण्यात येणार आहे अशी माहिती निलेश मोरे शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष सातारा जिल्हा संपर्क समन्वयक यांनी दिलेली आहे. मी निलेश मोरे शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष सातारा जिल्हा संपर्क समन्वयक वंदनीय बाळासाहेब ठाकरे वैद्यकीय मदत कक्ष आणि डॉक्टर श्रीकांत शिंदे फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने चौथा वर्धापन दिनाचे औचित्य साधून स्वतःच्या जीवाची बाजू लावून एका सेवाभावी सैनिकाच्या भूमिकेतून निस्वार्थी रुग्णसेवा केलेल्या कोविड योद्ध्यांचा सन्मानित करण्यात येणार आहे. येत्या रविवारी 14 नोव्हेंबर 2021 रोजी दुपारी 3 वाजता ठाणेतील काशीनाथ घाणेकर नाट्यगृह मानपाडा ठाणे पश्चिम येथे एका मोठ्या कार्यक्रमात महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातून निवडक सामाजिक कार्यकर्त्यांचा कोविडचा यावेळेला वर्धापन दिनाच्या निमित्तानं घेणार आहोत. आणि डॉक्टर श्रीकांत शिंदे फाउंडेशन यांचा येत्या 14 तारखेला आपला चौथा वर्धापन दिन आहे तो ठाण्यामध्ये आपला आयोजित केलेला आहे. मोठा कार्यक्रम घेऊन आपण दुपारी 3 वाजता काशीनाथ घाणेकर हे नाट्यगृह मानपाडा ते संपन्न होते. त्या ठिकाणी राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे शिक्षणमंत्री अमित देशमुख आणि या कार्यक्रमात माजी राज्यपाल डी वाय पाटील आणि आमचे शिवसेना नेते संजय राऊत साहेब यांचे प्रमुख उपस्थित राहणार आहे. आपल्याला ठाण्याच्या बाजूला राजेश म्हस्के पण आहेत, आपले नरेश म्हस्के, राजन विचारे, प्रत्येक महाविघाडी सर्व नेते मंडळी लोक आपल्याला त्या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. तरी या शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचे मार्गदर्शक डॉक्टर श्रीकांत शिंदे, खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे आणि शिवसेना मदत वैद्यकीय मदत कक्षाचे कक्षप्रमुख मंगेश चिवटे यांनी सर्वांना केलेले आहे.